फ्रेंड्स नमस्कार। कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात आपण वेगवेगळे लोणच्याचे प्रकार किंवा वाळवणं वगैरे करतो, तर आज एक मी छानसा लोणच्याचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। गुजराती लोणचं आहे, गोड लोणचं आहे। गोड म्हणजे गोड तिखट आंबट अशी मिक्स चव असणार आहे। आणि हे लोणचं दोन प्रकारांनी घालतात गुजराती पद्धतीने। अगदी छोट्या बाळकऱ्या असतात त्याच्यात मसाला भरून करतात, आणि दुसरं म्हणजे आपलं नेहमीप्रमाणे फोडी करून करतात। तर आज फोडी करून मग कसं करायचं गुजराती लोणचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आता पटकन सुरू करूया। बघा, आता आपल्याला कैरीचं लोणचं जे करायचं आहे गुजराती प्रकारचं, तर त्याच्यासाठी इथे या अर्ध्या किलो कैऱ्या मी घेतल्या आहेत, स्वच्छ धुतल्या आहेत आणि पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आणि आता याच्या मीडियम साईजच्या फोडी करून घेणार आहे मी। दाखवते तुम्हाला, या आधी असं काढून घ्या। लोणचं करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, पोळींची जी तास असते ती घ्यायची नाही लोणच्यामध्ये। तुम्हाला जर ती आवडत असेल तर त्याचं वेगळं लोणचं करा पोळीच्या तासींचं। हे बघा, या साईडच्या खूप मोठ्या पण पोळी करू नका, कारण सगळ्यांनाच मग पोळी मोठी खाऊवेल असं नाही आहे। त्याच्यामुळे अगदी छोट्या पण नाही आणि अगदी मोठ्या पण नाही अशा। मी व्हिडिओवर केलं तरी चालेल, इथे माझ्याकडे फंटॅस्टिक आहे म्हणून मी करते, याच्यावर पटापट होतं। हे बघा, या साईजच्या फोडी मी आता अशा सगळ्या कैऱ्यांच्या फोडी मी करून घेते। आता कैरीच्या फोडी मी करून घेतल्यात, आपल्या सहा मध्यम आकाराच्या कैऱ्या होत्या। आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे की थोडंसं मीठ आणि हळद आपण या फोडींना लावून ठेवणार आहोत। खूप जास्त मीठ लावायचं नाही आहे, नाहीतर मग फोडी खारट होतात। हे छोटे दोन चमचे मी, म्हणजे एक टीस्पूनच समजा, आणि हळद अर्धा चमचा एवढंच आता मिक्स करून बरणीत भरून ठेवणार आहे मी। ही बघा बरणी। लोणचं करताना नेहमी लक्षात ठेवा की बरणी आपली स्वच्छ साबणाच्या पाण्याने, कोमट पाण्याने धुऊन आणि उन्हात वाळवून कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे लोणचं खराब होत नाही। तर मी बरणी आपली तयार करून घेतली आहे। आता हळद मीठ लावलं आहे म्हणजे पाणी सुटेल, आणि आता आपल्याला लगेच काहीच करायचं नाही आहे। पुढची प्रोसेस आपल्याला उद्या करायची आहे। एक दिवस हळद मीठ लावून ठेवून द्यायचं आहे पोळींना असंच बरणीत भरून। मी आता बरणीत भरून ठेवते आहे। आता याला पाणी सुटलं आहे, हे बघा इथे बघू शकता तुम्ही, आवाज येतो आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे। मी इथे एक गाळणं घेतलं आहे मोठं, आणि त्याच्या खाली भांडं ठेवते आणि पोळी घालते आहे याच्यामध्ये, म्हणजे जो पाणी सुटलेलं आहे ते निघून जाईल सगळं। हे बघा, खाली पाणी बघू शकता तुम्ही, एवढं पाणी सुटलं होतं। आणि आता हे एक 5 मिनटं निथळत ठेवते आहे मी। पाणी निथळलं आहे, आता काय करायचं आहे हे बघा। इथे मी एक पंचा घेतला आहे आणि खाली इथे पेपर ठेवला आहे वर्तमानपत्राचा, आणि याच्यावर या फोडी घालायच्यात सगळ्या। आता या फोडी पसरवून अगदी कोरड्या करून घ्यायच्या, ओल्या राहायला नाही पाहिजे। सगळ्या पुसून घ्यायच्यात फोडी आपल्याला। थोडा वेळ मी फडक्यावर ठेवून देते। हे बघा, आता या सगळ्या फोडींमधल्या फोडी मी अजून एका वेगळ्या फडक्यात घेऊन अशा पुसून कोरड्या करून घेते। थोड्या थोड्या घेऊन करा अशा, म्हणजे व्यवस्थित कोरड्या होती। या बघा, इथे फोडी सगळ्या पुसून मी घेतलेल्या आहेत आणि एका परातीत घेतल्या आहेत। आता आपण काय करायचं आहे, मसाला आपल्याला लोणच्याचा तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी इथे या अर्धा किलोच्या फोडी आहेत आपल्याकडे, आणि इथे हे 3 टेबलस्पून म्हणजे 20 ग्रॅम धणे आहेत। आता वजनं काय प्रत्येकाकडे नसतात म्हणून मी तुम्हाला टेबलस्पूनच्या मापाने सांगते आहे। हे 3 टेबलस्पून धणे आहेत, ही 2 टेबलस्पून मेथीची डाळ आहे, आणि ही 1.5 टेबलस्पून बडीशोप आहे, आणि हा 1 टेबलस्पून म्हणजे 10 ग्रॅम हिंग घेतलेला आहे। तर आता हे वेगवेगळं आपण थोड्या थोड्या तेलावर भाजून घेणार आहोत। हे इथे ही छोटी कढई मी तापवत ठेवली होती, अगदी किंचित तेल घालायचं आहे, खूप नाही घालायचं। आणि सगळ्यात आधी आता हे धणे भाजून घेऊया। लालसर रंगावर येईपर्यंत भाजायचे, गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला। हे बघा, धणे आपले भाजून झालेत, 1 ते 2 मिनटं मी भाजले होते। आता उतरवून इथे काढून ठेवते बाजूला थाळीमध्ये।
आणि आता पुन्हा एक थेंबभर तेल घातलंय आणि ही मेथीची डाळ आहे ती भाजून घेते. मी पण 1 ते 2 मिनिटं भाजून घेते. ही डाळ पण भाजून झाली आहे. मस्त सुवास सुटलाय धणे भाजल्याचा आणि मेथीची डाळ. आता पुन्हा एक थेंब तेल घालून ही बडीशोप आहे ती भाजून घेऊया. सुवास सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजायचं. आपली बडीशोप सुद्धा भाजून झालेली आहे. परत आता थेंबभर तेल घातले, हिंग थोडा परतून घेते. सगळे आपल्याला जे मसाले घालायचे असतात लोणच्यामध्ये, धणे मेथी बडीशोप वगैरे सगळं परतून घेतलं की मग छान लोणचं खुमासदार होतं आणि टिकतं पण जास्त. हे बघा आपला हिंग पण भाजून झालेला आहे. परत थोडंसं तेल घालून हे जे तिखट आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तिखट पण आपलं भाजून झालेलं आहे. तिखट घेताना मी 2 प्रकारचं घेतलं होतं. एक काश्मीरी लाल मिर्च म्हणजे रंगासाठी घेतलं होतं 1 टेबलस्पून आणि बेडगी मिरचीचं तिखट आहे. खूप काळपट पण करायचं नाही आहे, हे लोणच्याला काळसर रंग येईल मग. आता इथे एक वेगळ्या छोट्या फ्रायपॅनमध्ये मीठसुद्धा कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त काळ टिकण्यासाठी हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. लोणच्यासाठी ही खास टीप आहे. लोणचं जर तुम्हाला टिकाऊ बनवायचं असेल तर मीठसुद्धा कोरडं भाजायचं, तिखटसुद्धा भाजायचं. आता मी घालणं गॅस बंद करते. झालं आहे आपलं मीठ भाजून. आता हे सगळे जिन्नस जे भाजून घेतलेत आपण थोड्या थोड्या तेलावर, मी आता हे मिक्सरला याची बारीक पूड करून घेते. हे बघा आपली पूड करून झालेली आहे. मी आता या थाळीमध्ये ही काढून ठेवते. हे बघा इथे ही मोहरीची डाळ म्हणजे राईची डाळ घेतलेली आहे 2 टेबलस्पून. ती पण मी आता मिक्सरला बारीक करून घेते. ही नुसतीच बारीक करायची, ह्याला काही परतायचं वगैरे नाही आहे तेलामध्ये. हे बघा ही राईची डाळ बारीक करून घेतलेली आहे मी मिक्सरला. ही पण आता बाजूला ठेवते. आपण आता नेक्स्ट स्टेप करूया. हा जी आपलं मसाल्याची पूड करून घेतली आहे ती आणि हे लाल तिखट आहे ते घालते. ही आपली राईची डाळ वाटून घेतली होती ती घालते. हे मीठ कोरडं भाजून घेतलं होतं ते घालते. 100 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे हे आणि हा गूळ पण बारीक चिरून 100 ग्रॅम घेतलेला आहे. अजून 100 ग्रॅम गूळ आहे म्हणजे टोटल आपण 200 ग्रॅम गूळ घेतोय. आपण मसाल्यामध्ये घालायचं आहे. तर डायरेक्ट फोडींमध्ये हा मसाला न घालता काय करायचं आहे, गुळाबरोबर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी. त्या सगळं एकत्र करून मी हे मिक्स करून घेतलं आहे, पण तरीसुद्धा छान मिक्स होण्यासाठी एकदा मी मिक्सरला फिरवून घेते पुन्हा. हे बघा हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे, म्हणजे गुळाचे जे काय खडे राहिले असतील ते सुद्धा बारीक झालेले आहेत याच्यामध्ये. आणि आता हा मसाला आपण या फोडींवर घालायचा आहे. फोडींना सगळा चोळून घ्यायचा आहे मसाला. हे बघा हे अशा प्रकारे फोडींना मसाला चोळून घ्यायचा आहे. लोणच्याला खार मी जास्त केलेला आहे मुद्दामून. काही ठिकाणी बराच कमी करतात मसाला, पण मग नुसत्या फोडी चांगल्या नाही लागत, त्या अगदी विरळ विरळ मसाला असतो. मग कोणाला फोडी आवडत नसतील तर खारसुद्धा घेतात लोक, आणि मला स्वतःला खार जास्त आवडतो लोणच्याला. आता हे आपण बरणीत भरणार आहोत. ही बरणी मी पुन्हा स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आणि हे भरत असताना काय करायचं आहे, दाबून भरायचं आहे. जरी बरणी मोठी असली, लोणचं व्यवस्थित राहणार असलं तरी दाबून अशासाठी भरायचं आहे की त्याच्यामध्ये हवा झाली नाही पाहिजे. हे असं दाबत जायचं आहे. आता हे प्लॅस्टिक याच्यावर असं ठेवायचं आहे जेणेकरून हवा गेली नाही पाहिजे. आणि मग हे झाकण लावायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर उद्या आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया. तो जिथे ऊन लागणार नाही अशा ठिकाणी तुमच्या घरामध्ये ठेवा, ऊन लागलं नाही पाहिजे याला. इथे हे 150 ग्रॅम मी तेल तापवत ठेवलं होतं लोणच्यासाठी. आपल्या तेल आलं आहे चांगलं. मोहरी घातली होती आपण आणि आता हिंग. आणि आता ही पूर्ण गार झाल्याशिवाय घालायची नाही आहे फोडणी. दुसऱ्या दिवशी जरी घातली तुम्ही तरी चालेल, अगदी गार फोडणी घालायची. गरम तेल अजिबात घालायचं नाही आहे लोणच्याला.
आला पण हे लोणचं करून ठेवलं होतं आणि बरणीत भरून ठेवलं होतं. बघा त्याला आता गुळाचा रस व्हायला लागलेला आहे आणि खूप मस्त सुवास पण येतो आहे. आणि आपलं फोडणी केलेलं तेल हे पूर्ण गार झालं आहे. आता मी याच्यामध्ये घालते लोणचं. कुठलंही तुम्ही जेव्हा घालत असाल तेल घालता त्यावेळेला दोन पेरं वरती राहिले पाहिजे तेल, तरच ते लोणचं टिकतं. जर तुमचं तेल कमी झालं आणि फोडी जर वर असल्या, तेलाच्या वर जर फोडी असल्या तर तेवढ्याच भागावर बुरशी पण येऊ शकते. बघा एवढं बरोबर तेल वर राहिलेलं आहे आणि हे असंच राहिलं पाहिजे. आता आपण याला फडक्यांनी बांधून ठेवणार आहोत. आता हे लोणचं तुम्ही एक आठवड्यांनी खायला काढू शकता. कमीत कमी 3-4 दिवस तरी ठेवा हे, म्हणजे जरा छान मुरेल आणि मग त्याची चव चांगली लागेल. कारण आपण गूळ घातला आहे. आधी आपण प्लॅस्टिकचा पेपर लावून झाकण लावलेलं आहे घट्ट. आणि आता हा एक इथे फडका आहे माझ्याकडे, त्याच्याने मी असं हे बांधून ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, बाहेरचं हवा आणि लागून लोणचं खराब होत नाही, त्याला दादरा म्हणतात. हे असं व्यवस्थित बांधून ठेवून द्यायचं. आणि जेव्हा तुम्ही मग खायला काढाल हे लोणचं, त्यावेळेला एका छोट्याशा बरणीमध्ये काढा. म्हणजे सारखं सारखं हाताळलं जाऊन ते खराब नाही होणार. जेवढं पाहिजे तेवढं, एक 4-5 दिवस पुरेल एवढं तुम्ही काढून ठेवा. हे बघा आता एक आठवडा झालेला आहे. आपण लोणचं बरणीत भरून ठेवलं होतं आणि असा हा लाल फडका, म्हणजे दादरा ज्याला म्हणतात, तो बांधून ठेवला होता. आता तुमच्यासमोरच मी सोडते आणि आपलं लोणचं आता छान मुरलं असेल. आपण आता एका छोट्या बरणीमध्ये आपण काढून घेऊया. दाखवते मी तुम्हाला आपलं लोणचं कसं झालं आहे ते. बघा कसं छान झालं आहे लोणचं आपलं, किती रंग सुरेख आला आहे बघू शकताय तुम्ही इथे. खूपच मस्त झालेलं आहे आपलं लोणचं. लोणचं तुम्ही गुजराती पद्धतीने, माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर करत जा. आजची टीप ही असणार आहे लोणच्याच बाबतीत, तर मुख्य 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही लोणचं घालत असाल, वर्षभर टिकवायचं असेल ते लोणचं, तर त्यासाठी काय करायचं, लाल तिखट जे असतं ते सुद्धा भाजून घालायचं, मीठ असेल ते सुद्धा कोरडं भाजून घालायचं आणि मीठ जरा लोणच्यामध्ये जास्तच घालायचं. कारण त्यामुळे लोणचं भरपूर टिकतं, लोणच्याला वास येत नाही. आणि आधी कमी झालं आणि नंतर तुम्ही जरी लोण मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये, तरी पण मग तो वास त्याचा काही जात नाही. म्हणून सुरुवातीलाच तुम्ही मीठ व्यवस्थित घाला, म्हणजे लोणचं तुमचं छान टिकेल. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.